नमस्कार मित्रांनो आजचा तास अतिशय महत्वाचा आहे आजच्या तासामध्ये आपल्याला टू बीची रूपे टू बी ची वर्तमानकाळी रुपे काळी रूपे टू बीची काळी रुपे, वर्तमान काली रुपे। कोणकोणती आहेत एम इज आणि आर मराठीत अर्थ काय यांचा आहे आहेत आहे याचा अर्थ आहे आणि सोबत मुख्य क्रियापदाचं चौथ म्हणजेच आय एन जी जोडलेलं रूप वापरतात आपण सुरुवातीला काय करू अगोदर करते लिहून काढू आय आय म्हणजे मी आयचं अनेक वचन वी वी म्हणजे आम्ही त्याच्यानंतर द्वितीय पुरुष वाचक एकवचनी सर्वनाम यू यू म्हणजे तू यूचं अनेक वचन यू त्याचा अर्थ तुम्ही पाच क्रमांकाला एच ई -e ही ही म्हणजे तो सहा एस याची सी सी म्हणजे ती सात आय टी इट इट म्हणजे ते सी इट या तिन्ही सर्वनामाचं अनेक वचन एकच आहे ते म्हणजे टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती नऊ एक नाव घेऊ आपण राम आणि त्याच्यानंतर दहा पीपल पी ई ओ पी एल ई पीपल म्हणजे लोक आता या ठिकाणी जी सर्व नामं दिलेली आहे त्याच्यासोबत एम कोणासोबत वापरायचं इज कोणासोबत वापरायचं आणि आर कोणासोबत वापरायचं ते आपण आता बघू बघा आय सोबत एम वापरतात एम म्हणजे आहे वी सोबत काय वापरतात आर आर म्हणजे आहेत यू सोबत जरी एक वचनी असलं तरी त्याच्यासोबत आरच वापरतात त्याच्यानंतर अनेक सोबत आर ही सोबत ईच इट सोबत ईज दे सोबत आर रामसोबत पीपल पीपलसोबत आर मित्रांनो हा भाग अत्यंत महत्वाचा असल्यामुळं सगळंच्या सगळं तुम्हाला हे पाठ करायचं आहे पुन्हा पुन्हा गिरवायचंय लिहायचंय काय करायचं ते करा पण कोणत्या सर्व सु, नामासोबत कोणत्या कर्त्यासोबत एम येत ये आहे कोणत्या कर्त्यासोबत इज येत आहे आणि कोणत्या कर्त्यासोबत आर येतं हे पक्क करून घ्या आता याच्यानंतरची अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला सांगणार आहे जी आपण अगोदरच बघितली आहे मित्रांनो जेव्हा टू बी च्या रूपासोबत म्हणजेच एम इच आर सोबत मुख्य क्रियापद वापरतात काय वापरतात मुख्य क्रियापद तेव्हा मुख्य क्रियापदाचं फक्त आणि फक्त चौथ म्हणजेच आय एन जी असलेलं रूप वापरतात हे लक्षात ठेवा जसं की स्टॉप एस टी ओ पी स्टॉप म्हणजे थांबणे आणि त्याला आय एन जी जोडायचं शेवटी डबल पी लिहावं लागतं एस टी ओ डबल पी आय एन जी स्टॉपिंग म्हणजे थांबत स्टॉपिंग म्हणजे काय थांबत अर त्याच्यानंतर दुसरं घेऊया आस्क आस्क म्हणजे विचारणे आणि आस्किंग आस्किंग म्हणजे विचारत आस्किंग म्हणजे काय विचारत तर आपण आता या ठिकाणी जी सर्वनाम आणि सहाय्यकारी क्रियापदं वापरून इथं आपण लिहिलेलं आहे त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं चौथं म्हणजेच आय एन जी असलेलं रूप वापरू आणि त्याचे मराठीमध्ये अर्थसुद्धा लिहूया आय <coughs> एम आस्किंग यस के आय एन जी आय एम आस्किंग नंतर तुम्ही काही बी लिहू शकता पुढं आय एम आस्किंग माय टीचर आय एम आस्किंग माय टीचर म्हणजे मी माझ्या मी माझ्या शिक्षकाला मी माझ्या शिक्षकाला विचारत आहे विचारत आहे आलं लक्षामध्ये आता आपण काय करू वी आर प्लेईंग यू पी एल ए वाय आय एन जी वी आर प्लेईंग क्रिकेट वी म्हणजे आम्ही मग त्याचा अर्थ काय होईल आम्ही आम्ही क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळत आहोत आम्ही क्रिकेट खेळत आहोत त्याच्यानंतर पुढं वी आर गोईंग जी ओ आय एन जी वी आर गोइंग टू स्कूल वी आर गोइंग टू स्कूल वी विन यू आर गोईंग टू स्कूल एक वचन आहे तू शाळेत तू शाळेत जात आहेस तू शाळेत जात आहेस पुढचं वाक्य यू आर रीडिंग आर ई ए डी रीडिंग अ बुक अ बुक मग त्याचा अर्थ यू म्हणजे तुम्ही अनेक वचन आहे म्हणून तुम्ही पुस्तक तुम्ही पुस्तक वाचत आहात तुम्ही पुस्तक वाचत आहात पुढं ही इज टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी ही इज टीचिंग इंग्लिश ई एन जी एल आय एस एच ही इज टीचिंग इंग्लिश तो इंग्रजी तो इंग्रजी शिकवत आहे शिकवत आहे तो इंग्रजी शिकवत है पुढ़ सी इज लर्निंग एल ई ए आर एन आई एन जी लर्निंग इंग्लिश सी इज लर्निंग इंग्लिश टी इंग्रजी टी इंग्रजी लर्निंग शिकत शिकत आहे पुढं इट इज क्राईंग इट इज क्राईंग क्राईंग म्हणजे रडत देअर देअर म्हणजे तेथे इट इज क्राईंग देअर ते तेथे तेथे रडत आहे ते तेथे रडत आहे ते तेथे रडत आहे त्याच्यानंतर दे आर मेकिंग यम ए के आय एन जी मेकिंग अ केक दे आर मेकिंग अ सी ए के ई मेकिंग अ केक म्हणजे ते त्या ती एकच घेऊ आपण कोणतं तरी ते केक ते केक बनवत आहेत ते केक बनवत आहेत त्याच्यानंतर राम इज आस्किंग राम इज आस्किंग अ क्वेश्चन राम इज आस्किंग अ क्वेश्चन म्हणजे राम प्रश्न विचारत आहे राम प्रश्न विचारत आहे आणि पीपल आर वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी वर्किंग इन द फील्ड वर्किंग इन द फील्ड वर्किंग म्हणजे काम करत मराठीमध्ये अर्थ लोक शेतात काम करत आहेत मित्रांनो आता जर तुम्ही इथं बघितलं आय एन जी जोडणे क्रियापदाला आस्किंग म्हणजे विचारत प्लेइंग म्हणजे खेळत गोइंग म्हणजे जात रिडिंग म्हणजे वाचत टीचिंग म्हणजे शिकवत लर्निंग म्हणजे शिकत क्राईंग म्हणजे रडत मेकिंग म्हणजे बनवत आस्किंग म्हणजे विचारत वर्किंग म्हणजे काम करत असं आय जी जोडल्यावर क्रियापदाचं भाषांतर केल्यावर काय येतं शेवटी तर लक्षात ठेवायचं पक्क आणि ज्या वाक्यामध्ये आय एन जी असतं त्या वाक्यामध्ये असतो कंटिन्युअस टेन्स कोणता असतो कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे चालू हा उपप्रकार आहे चालू आपण बघितलेलं आहे आता हा कोणता चालू आहे वर्तमान काळ म्हणजे ही सर्व कोणत्या काळातली वाक्य आहेत प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स चालू वर्तमान काळ बर मित्रांनो बोलत असताना आपण फक्त होकारार्थीच वाक्य वापरतो का नाही तर नकारार्थी पण वाक्य आपण वापरत असतो तर इग. इंग्रजीत कोणतंही वाक्य जर नकारार्थी बनवायचं असेल तर वाक्याचे सहाय्यकारी क्रियापद असतं काय सहाय्यकारी क्रियापद त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर काय वापरतात नॉट काय वापरायचं नॉट काय करायचं <coughs> आपल्याला हे वाक्य निगेटिव्ह करायचं निगेटिव निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी मग त्या वाक्यात नॉट वापरायचं कुठं वापरायचं सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर कुठं येते सहाय्यकारी क्रियापद बघा एम आर 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 ईज ईज इज, इज आर इज आणि आर ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत त्याच्यानंतर नॉट वापरलं जातं तर आपण आता ती नॉट वापरून वाक्य बनवूया आता आपण इथं काय करणार आहोत टू बी चरूप आणि त्याच्यानंतर नॉट असलेलं वाक्य ज्याच्यामध्ये एम व्ही आय एन जी असलेली वाक्य आपण आता बघणार आहोत लिहून काढा सगळे सर्व नाम आय म्हणजे मी वी यू तू चार दुसरं यू तुम्ही पाच ला, ही सहा सी सात इट आठ ही सीटचा आणि दे नऊ राम आणि दहा पीपल आता इथं आपल्याला काय करायचंय एम इज किंवा आर आणि त्याच्यानंतर काय येणार आहे नॉट त्याच्यानंतर एम व्ही आय एन जी वापरून आप आपल्याला वाक्य बनवायची आहेत बनवूया आय आता आपल्याला माहीत झालंय आपण आता डायरेक्ट वाक्य बनवूया आय एम नॉट गोइंग टू स्कूल आपण आता फक्त हेच घेऊ गोइंग टू स्कूल काय होईल अर्थ मी शाळेत सांगा जात गोइंग म्हणजे जात नाही बघा एम म्हणजे आहे आणि एम नॉट म्हणजे नाही एम नॉट म्हणजे नाही पुढं आता ओसोबत काय घ्यायचं आर वी आर नॉट वी आर नॉट गोईंग जीओ आई एन जी गोईंग टू स्कूल वी आर नॉट गोईंग टू स्कूल आम्मी शाही शा ज आम्ही शाळेत जात नाहीत आर म्हणजे आहेत आणि आर नॉट म्हणजे नाहीत पुढं यू सोबत यू एक वचन असो अनेक वचन असो त्याच्यासोबत आरच वापरतात यू आर नॉट गोइंग टू स्कूल यू आर नॉट गोइंग टू स्कूल एक वचन यू त्याचा अर्थ तू शाळेत तू शाळेत जात नाही तू शाळेत जात नाहीस यूचं अनेक क्वेचन काय आहे यू अनेक क्वेचनासोबत सुद्धा आरज घ्यायचं यू आर नॉट टू स्कूल यू आर नॉट गोइंग टू स्कूल म्हणजे काय तुम्ही येऊचं अनेक वचन तुम्ही शाळेत तुम्ही शाळेत जात नाहीत नाहीत अनेक वचन तुम्ही शाळेत जात नाहीत मित्रांनो हे वाक्य तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहायचे आहेत मी जसं लिहितोय का तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आता ही सोबत काय येईल is... ही इज इथं नॉट घ्यायचंय ना आपल्याला ही इज नॉट गोईंग टू स्कूल ही इज नॉट गोईंग टू स्कूल म्हणजे टू शाळेत जात नाही तो शाळेत जात नाही शी सोबत का येईल इज पुढचं वाक्य जशाल तसं शी इज नॉट गोइंग टू स्कूल शी इज नॉट गोइंग टू स्कूल म्हणजे ती, शाळेत जात नाही ती शाळेत जात नाही त्याच्यानंतर इट इट सोबत इज इट इज नॉट गोईंग इट इज नॉट गोईंग टू स्कूल लहान मुलाच्या बाबतीत इट वापरतात म्हणून त्याचा अर्थ ते शाळेत जात नाही ते शाळेत जात नाही आता देसोबत काय वापरायचंय आर दे आर नॉट गोइंग दे आर नॉट गोइंग टू स्कूल याचे तीन अर्थ आहेत कोणते कोणते ते त्या ती तीन अर्थ आहेत ते त्या ती हीच अनेक वचन सी चा अनेक आणि इटचं चा अनेक वचन एकच आहे म्हणून आपण इथं लिहिलं ते त्या ती शाळेत जात नाहीत ते ती शाळेत जात नाहीत पुढे राम इज नॉट गोईंग टू स्कूल राम इज नॉट गोईंग टू स्कूल म्हणजे राम, राम शाळेत जात नाही राम शाळेत जात नाही आणि शेवटचं वाक्य आहे पीपल सोबत आर पीपल आर नॉट गोईंग टू स्कूल पीपल आर नॉट गोईंग टू स्कूल, स्कूल। म्हणजे लोक शाळेत जात नाहीत लोक शाळेत जात नाहीत बघा आपण जर इथं वाक्य बघितले हे नकारार्थी वाक्य आहेत आणि नकारार्थी वाक्यामध्ये नॉट कुठं वापरतात नॉट हा शब्द कुठं वापरायचा तर वाक्यात असलेल्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर बघा इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट हा शब्द वापरलेला दिसतो आपण या ठिकाणी तो वेगळा वापरला आहे परंतु आपल्याला जर तो शॉर्ट फॉर्ममध्ये वापरायचा असेल तर ए -E आर ई अधिक नॉट बरोबर आरंट इज अधिक नॉट बरोबर इजंट अशा पद्धतीनं तुम्ही तो वापरू शकता ही कोणत्या प्रकारची वाक्य झाली नकारार्थी नकारार्थी वाक्य झाली ही कोणती वाक्य झाली नकारार्थी आता आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे व्हर्बल क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य किंवा यशनो टाईप क्वेश्चन्स बघा आपण या लेक्चरच्या सुरुवातीलाच आहे ले। होकारार्थी वाक्य आय ॲम आस्किंग माय टीचर मी माझ्या शिक्षकाला विचारत आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे वाक्य प्रश्नार्थ करायचं आहे म्हणजे व्हर्बल क्वेश्चन मी माझ्या शिक्षकाला विचारत आहे का <coughs> आता आपण वाक्य घेतोय जसे आपण बघितले त्याच क्रमाने फक्त डायरेक्ट मी प्रश्नार्थ वाक्य घेतोय त्याच्यामध्ये एम इज आणि आर तो ह्या सर्व नामाचे वाक्य आपण बघतोय पहिले वाक्य घेतोय एम आय आर रीडिंग ई ए डी आय एन जी रीडिंग अ बुक शेवटी क्वेश्चन मार्क याचा मराठीमध्ये अर्थ मी पुस्तक मी पुस्तक वाचत मी पुस्तक वाचत आहे का मी पुस्तक वाचत आहे का हे असं प्रश्नार्थक वाक्य होतं आपण आता जवळपास सगळीच्या सगळी प्रश्नार्थक वाक्य लिहून काढू आणि त्याचे मग आद नंतर सगळ्यांचे अर्थ एकदाच बघू दुसरं वाक्य बघू आर वी रीडिंग तेच वाक्य आर वी रीडिंग अ बुक आर वी रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क याचा अर्थ काय होईल आपण सगळे वाक्य एकदा लिहू आणि पुन्हा बघू तुम्ही पण तसंच करा लिहून काढा वाक्य तिसरं वाक्य आपण आता यू करता घेऊन घेऊ आर यू आर यू रीडिंग आर यू रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क युच अनेक क्वेचन चार क्रमांकाचं वाक्य आर यू यूचं एक क्वेचन अनेक क्वेचन सारखंच आहे आर यू रीडिंग आर यू रीडिंग अ बुक पुढचं वाक्य घेऊ आता पाचवं प्रश्नार्थक वाक्यात बघा आहे इज ही रीडिंग इज ही रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही शेवटी दहा इज सी रीडिंग इज सी रीडिंग अ बुक सात क्रमांक इज इट रीडिंग अ बुक पुढचं वाक्य आठवं आर दे आर दे रीडिंग अ बुक आर दे रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क नऊ इज रामचार कॅपिटल काढायचे इज राम रीडिंग आर ई ए डी आय एन जी रीडिंग अ बुक आणि दहावं वाक्य आर पीपल पीई ओ पी एल आर पीपल रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क आता आपण प्रत्येक वाक्याचं प्रश्नार्थक वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर करू हे प्रश्न असले ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं येते आर वी रीडिंग अ बुक म्हणजे आम्ही पुस्तक आम्ही पुस्तक वाचत आहोत का आम्ही पुस्तक वाचत आहोत का यस किंवा नो उत्तर येतात याच त्याच्यानंतर आर यू रीडिंग अ बुक एक क्वेश्चन आहे तू पुस्तक तू पुस्तक वाचत तू पुस्तक वाचत आहेस का तू पुस्तक वाचत आहेस का चौथं वाक्य आहे चार क्रमांक हा आर यू रिडिंग अ बुक म्हणजे तुम्ही एक वचन तुम्ही पुस्तक तुम्ही पुस्तक वाचत आहात का तुम्ही पुस्तक वाचत आहात का शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं त्याच्यानंतर इज ही रिडिंग अ बुक तो पुस्तक तो पुस्तक वाचत आहे का तो पुस्तक वाचत आहे का शेवटी क्वेश्चन मार्क इज ही रिडिंग अ बुक ती पुस्तक लिहून काढायची बघा वाक्य हे तुम्ही वहीमध्ये ती पुस्तक वाचत आहे का ती पुस्तक वाचत आहे का इझी टीडिंग अ बुक ते पुस्तक ते पुस्तक वाचत आहे का ते पुस्तक वाचत आहे का आर दे रीडिंग अ बुक ते किंवा ती पुस्तक वाचत आहेत का पुस्तक वाचत आहेत का आहेत का इज राम रीडिंग अ बुक राम पुस्तक वाचत आहे का राम पुस्तक वाचत आहे का आर पीपल रीडिंग अ बुक लोक पुस्तक वाचत आहेत का क्वेश्चन मार्क मित्रांनो आता इथं मी जर काळजीपूर्वक बघितलं तर जो नो टाईप क्वेश्चन असतो यस नो टाईप क्वेश्चन किंवा यालाच व्हर्बल क्वेश्चन म्हणतात व्हर्बल क्वेश्चन त्याचं उत्तर हो किंवा नाही असं येतं आणि त्या वाक्याच्या शेवटी त्या प्रश्नाच्या शेवटी काय येतं का, ये का? मराठीत जे भाषांतर केलेला प्रश्न असतो त्याच्या शेवटी काय येतं बघा इथं का का का, 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 का आणि का तर हे व्हर्बल क्वेश्चन असे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी रिडिंग शब्द आहे जिथं जिथं रीडिंग आहे तिथं तिथं दुसरा शब्द वापरून वाक्य पुन्हा पुन्हा बनवायचेत आणि त्या रीडिंगच्या पुढं वाक्यातील अर्थानुसार योग्य ते ऑब्जेक्ट योग्य ते कर्म योग्य तो शब्द वापरून तुम्ही वाक्य बनवायचं आहे जसं की पहिलं वाक्य घेऊ आपण एम आय एवढा भाग तुम्हाला तसाच ठेवायचा एम आय आता याच्यानंतर काय करायचंय चे? रिडिंगच्या जागेवर आपण घेऊ प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी क्वेश्चन मार्क काय अर्थ याचा मी मैदानावर मी मैदानावर खेळत आहे का खेळत आहे का आणि अशी भरपूर वाक्य बनवायची याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जवळपास दोनशे मुख्य क्रियापदं दिलेली आहेत तो व्हिडिओ ओपन करा तो व्हिडिओ बघा आणि आय एन जी प्रत्यय जोडलेली क्रियापदं घेऊन तुम्ही भरपूर अशी वाक्य बनवा सराव करा त्या वाक्याचं भाषांतर मराठीमध्ये लिहून काढा तरच तुमचा सराव परफेक्ट होणार आहे आता बघा या वाक्यामध्ये आपल्याला नॉट वापरायचं आहे कोणत्या ही जी प्रश्नार्थक वाक्य आहेत या प्रश्नार्थक वाक्यांमध्ये आपल्याला नॉट वापरून वाक्य बनवायचं आहे एकतर नॉट तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच वापरावं लागेल साह्यकारी क्रियापदाला जोडून म्हणजे कसं हे आर ए आरच्या ठिकाणी नॉट वापरायचं असेल तर ई शॉर्ट फॉर्म मध्ये आरंट इजंट आरंट इजंट आणि जर तुम्हाला ते वेगळं वापरायचं असेल तर ते कर्त्याच्या नंतर वापरायचे कर्त्याच्या नंतर एम आय नॉट रिडिंग अ बुक एमंट आय रिडिंग अ बुक आणि त्याचा अर्थ काय होतो ते पण आपल्याला बघायचंय तर आपण चला सविस्तरपणे त्याची माहिती घेऊया वाक्य घेऊ आपण एम आय नॉट गोइंग टू स्कूल क्वेश्चन मार्क याचा मराठीत अर्थ एम आय नॉट गोइंग टू स्कूल मी शाळेत मी शाळेत जात मी शाळेत जात नाही का मी शाळेत जात नाही का कारण वाक्यामध्ये काय आलंय नॉट म्हणून त्याचा अर्थ काय झाला मी शाळेत जात नाही का आता अनेक वचनी वाक्य बनवू आपण ते अनेक वचनी आर आणि आपण काय करू इथं नॉट याला जोडूनच वापरू म्हणजे कर्त्याच्या नंतर लिहिण्याची गरज नाही आरंट वी गोइंग टू स्कूल आरंट वी गोईंग टू स्कूल क्वेश्चन मार्क याचा अर्थ आम्ही आम्ही शाळेत आम्ही शाळेत जात आम्ही शाळेत जात नाही का आम्ही शाळेत जात नाहीत का क्वेश्चन मार्क पुढचं बाकी घेऊ आपण तिसरं आर त्याला नॉट जोडू आरंट नकारार्थी वाक्य म्हणून आरंट यू गोइंग टू स्कूल आरंट यू गोइंग टू स्कूल त्याचा मराठीमध्ये अर्थ तू शाळेत तू शाळेत जात तू शाळेत जात नाहीस का तू शाळेत जात नाहीस का क्वेश्चन मार्क अनेक वचन वाक्य घेऊ आपण च आरंट यू गोइंग टू स्कूल आरंट यू गोईंग टू स्कूल क्वेश्चन मार्क अनेक वचन येऊच तुम्ही तुम्ही शाळेत तुम्ही शाळेत जात नाहीत का तुम्ही शाळेत जात नाहीत का पुढचं वाक्य इज त्याला नॉट जोडायचं इजंट ही गोइंग टू स्कूल क्वेश्चन मार्क काय फेल याचा अर्थ तो शाळेत तू शाळेत जात नाहीस का तो शाळेत जात नाही का क्वेश्चन मार्क पुढचं वाक्य सहा आय इजंट सी इजंट सी गोइंग टू स्कूल इजंटची गोइंग टू स्कूल ते नाही ती शाळेत शी म्हणजे ती ती शाळेत जात नाही का ती शाळेत जात नाही का आणि सातवं वाक्य इज इट आपण नॉट वेगळं वापरू या वाक्यात इज इट नॉट गोईंग टू स्कूल मराठीमध्ये अर्थ ते शाळेत जात नाही का ते शाळे जात नाही का बघा इथं आपण नॉट वेगळं घेतलंय आणि ते जोडलंय जोडलं तर ते सह्यकारी क्रियापदाला जोडून घ्यायचं आणि वेगळं घ्यायचं असेल तर कर्त्याच्या नंतर घ्यायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा पुढं ही सीट अनेक वचन एकच आहे म्हणून आपण एकदाच घेऊ आर त्याला नॉट जोडू आरंट दे गोइंग अरंट दे गोईंग टू स्कूल अरंट दे गोईंग टू स्कूल म्हणजे ते त्या ती ते त्या ती शाळेत जात नाहीत का नाहीत का आता नऊ नंबरला वाक्य घेऊ आपण इज त्याला नॉट जोडू इजंट राम गोइंग टू स्कूल इजंट राम गोइंग टू स्कूल याचा मराठीत अर्थ राम शाळेत जात नाही का राम शाळेत जात नाही का क्वेश्चन मार्क आणि शेवटचं वाक्य घ्या आर त्याला एन टी जोडायचं आरंट दे गोइंग टू स्कूल दे नाही तर काय घ्यायचं आपल्याला पीपल घ्यायचं पीपल पीई ओ पी एल पीपल आरंट पीपल गोइंग टू स्कूल क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ लोक शाळेत जात नाहीत का जात नाहीत का मित्रांनो बघा माझं कामही शिकवायचं तुम्हाला गायडन्स करायचं आणि तुम्हाला जर परफेक्ट परफेक्शन आणायचं असेल तुमच्या इंग्रजीत तर तुम्हाला सरावाची गरज आहे याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल ज्याच्यामध्ये मुख्य क्रियापदाची भरपूर रूपं दिलेली आहेत आणि त्या मुख्य क्रियापदाच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी जिथं जिथं आय एन जी असलेलं क्रियापद आहे तिथं तुम्हाला क्रियापद बदलायचं आहे आणि खूप अशी वाक्य करायची आहेत त्याच्याशिवाय तुमचं इंग्रजी काही परफेक्ट होणार नाही पक्क लक्षात ठेवा सरावाशिवाय पर्याय नाही आणि बोलत असताना आपण फक्त होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक प्रश्नार्थक नकारार्थी एवढीच वाक्य बोलतो का तर नाही डब्ल्यू एच क्वेश्चन सुद्धा बोलत असतो तर ती कशी बनतात ते पण आता आपण बघणार आहोत चला बघूया तर मग डब्ल्यू एच क्वेश्चनची वाक्य आता त्याच्यासाठी आपल्याला डब्ल्यू शब्द माहीत असायला पाहिजेत बघा डब्ल्यू शब्द कोणते शब्द डब्ल्यू एच शब्द जवळपास तेरा डब्ल्यू शब्द आहे ते तेराच्या तेरा शब्द तुम्हाला माहीत पाहिजे त्यातला पहिला शब्द आहे लिहून घ्या डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे डब्ल्यू एच ई -e ई -e, वेअर म्हणजे कोठे वेअर म्हणजे कोठे त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे तिसरा शब्द आहे डब्ल्यू एच ई -e एन व्हेन म्हणजे केव्हा आणि वॉट डब्ल्यू एच ए टी वॉट म्हणजे काय हे शब्द तुम्हाला वहीत लिहून काढायचे तर अर्थासईत बरं चला पुढं पाचवा शब्द घ्या हु डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण त्याच्यानंतर सहावा घ्या डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला हुम म्हणजे काय कोणाला सातवा शब्द घ्या डब्ल्यू एच ओ एस ई हुज म्हणजे कोना चाची को कोना आठवा शब्द घया विच डब्ल्यू एच आई सी एच विच मजे कोणता को चला आणखीन पुढे राहिलेत आणखीन शब्द तेरा शब्द बघायचे आपल्याला वहीमध्ये लिहून काढायचे पाठ करायचे अत्यंत महत्वाचे शब्द इथे नववा शब्द हाऊ हाऊ म्हणजे कसा कसी कसे कसा कसी कसे त्याच्यानंतर दहावा शब्द आहे हाऊ मेनी हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी म्हणजे किती संख्या व्यक्त करायची असेल तर वापरतात ते हाऊ मेनी त्याच्यानंतर अकरावा शब्द आहे हाऊ मच हाऊ मच म्हणजे सुद्धा किती पण तो वापरतात प्रमाण दाखवण्यासाठी कशासाठी प्रमाण एक लिटर दोन लिटर असं लिटर बारावा शब्द आहे हाऊ फार हाऊ फार म्हणजे किती दूर किती दूर आणि शेवटचा शब्द इतिहारावा हाऊ लॉंग हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ किती वेळ बघा या शब्दांच्या आधारे आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करता येणार आहेत चला तर मग आपण आता काय करू एक डब्ल्यू शब्द तयार करण्याचा प्रयत्न करू वेअर आर यू वाय ओ यू गोइंग नाव काय अर्थ होईल टू आता कोठे जात आहेस क्वेश्चन मार्क मित्रांनो डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये सुरुवातीला डब्ल्यू शब्द येतो त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद करता मुख्य क्रियापद आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे शब्द वापरावेचे असतील ते शब्द येतात आणखीन एक गिव्ह वॉट वापरून वॉट वॉज ही डोईंग इन द क्लास वॉट वॉज ही डोईंग इन द क्लास याचा अर्थ काय होईल सांगा तो वर्गात काय करत होता तो वर्गात काय करत होता मित्रांनो अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी डब्ल्यू एच क्वेश्चनची गरज आहे सह्यकारी क्रियापदाची गरज आहे सर्वनामाची गरज आहे मुख्य क्रियापदाची आणि इतर शब्दांची गरज आहे याच्यावर आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत परंतु इथं दिले जे दिलेले डब्ल्यू एच शब्द आहेत हे सगळे डब्ल्यू शब्द तुम्हाला पाठ पाहिजेत आणि हे वाक्य बनवत असताना डब्ल्यू शब्द कुठं येतो सहाय्यकारी क्रियापद कुठं येतं कर्ता कुठं येतो मुख्य क्रियापद कुठं येतं आणि इतर शब्द शेवटी येतात हे आपल्याला माहीत आहे बाकीच्या गोष्टीसुद्धा माहीत असायला पाहिजेत बरं आता आपण शेवटच्या भागाचा अभ्यास करत आहोत तो म्हणजे बोलत असताना फक्त आपण एवढेच वाक्य नाही वापरत तर आणखीनही काही वाक्य वापरतो जसं की आपल्याला म्हणायचं असेल शाळेत जा शाळेत जा हे आहे आज्ञार्थी वाक्य कसलं वाक्य हे आज्ञार्थी आणि इंग्रजी जर आज्ञार्थी वाक्य करायचं असेल तर वाक्याच्या सुरुवातीस येतं मुख्य क्रियापद काय येतं मुख्य क्रियापद त्याचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचं कितव पहिल रूप पहिलं रूप आता बघा इथं वाक्य आहे शाळेत जा मग याचा वाक्य काय होईल गो टू स्कूल गो टू स्कूल शाळेत जा आणि ह्या वाक्याला जर तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर अगदी सोपं आहे फक्त सुरुवातीला त्या वाक्याच्या काय घ्यायचं डोंट गो टू स्कूल डोंट गो टू स्कूल पूर्णविराम शाळेत जाऊ नको किंवा नका एक वचन आणि एक वचन तिथं करता युवा गृहित धरलेला असतो डोंट गो टू स्कूल शाळेत जाऊ नको किंवा शाळेत जाऊ नका आणखीन एक वाक्य घेऊ आपण अ रीड अ बुक म्हणजे रीड अ बुक पुस्तक पुस्तक वाच किंवा पुस्तक वाचा त्याचा नकारार्थी वाक्य काय होईल अगदी सोपं आहे डोंट किंवा डू नॉट लिहिलं तरी चालतंय डोंट अ रीड अ बुक इथं बघा वाक्याची सुरुवात कॅपिटल न झाली इथं कॅपिटल झाल्यामुळं रीडचं आर कॅपिटल काढलेलं नाही डोंट रीड अ बुक त्याचा मराठीत अर्थ पुस्तक पुस्तक वाचू नको किंवा पुस्तक वाचू नका बघा किती आहे आज्ञार्थी वाक्याला का इंग्रजीत काय म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स <coughs> इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आज्ञार्थी वाक्य आणखीन एक वाक्य बघू टीच इंग्लिश टीच इंग्लिश म्हणजे काय इंग्रजी शिकवा इंग्रजी शिकवा किंवा शिकव शिकवा इंग्रजी शिकवा किंवा शिकव आणि हे वाक्य जर नकारार्थी बनवायचं असेल तर डोंट टीच इंग्लिश डोंट टीच इंग्लिश म्हणजे इंग्रजी इंग्रजी शिकवू नका किंवा नको नका किंवा नको इंग्रजी शिकवू नका किंवा नको बघा आपण जर इथं बघितलं तर आज्ञार्थी वाक्यामध्ये होकारार्थी वाक्यात वाक्याच्या सुरुवातीला मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येतंय आणि नकारार्थी वाक्य करायचं असल्यावर त्या वाक्याच्या सुरुवातीला डोंट वापरलं जात आहे मित्रांनो आपल्याला ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला मा मा या लेक्चरच्या माध्यमातून सांगतोय त्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला पुढं पुढं जात असताना जर फायदा करून घ्यायचा असेल तर ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगतोय त्या त्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करा पक्क्या करा त्याच्याशिवाय पुढं जाऊ नका एक वाक्य दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा लिहा घोकून काढा हा व्हिडिओ पुन्हा 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 ऐका तर तुमचं इंग्रजी पक्क होणार आहे तुम्ही आता या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला इंग्रजी शिकायची खूप इच्छा आहे अशाच प्रकारचे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी असणारे व्हिडिओ मी दररोज आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो वेळोवेळी अपलोड करत असतो त्याच्यामुळं टिकून राहा अभ्यास करा इंग्रजी परफेक्ट करा शेवटपर्यंत आपण टिकून राहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद